श्री स्वामी समर्थ, मी अंजली भोसले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पुरी भाजी। अगदी सोप्या साध्या पद्धतीने बटाट्याची भाजी आपण चपातीवरही खाऊ शकतो आणि पुरीसोबतही खाऊ शकतो। तर अशा प्रकारे मी बटाटे उकडून घेतले होते, ते हातानेच असे बारीक केलेले आहेत। आपल्या मनाप्रमाणे आपण बारीक मोठे ठेवू शकतो। कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, कढईत तेल टाकून घेत आहे। 2-3 पळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे। गरम तेल झाल्यानंतर 3 तमालपत्री आणि एक काय म्हणतो त्याला, मला नाव आठवत नाही आहे, आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला। तर हे टाकून घेतले होते मी। चांगलं तेलात तळू द्यायचं आहे, चांगला वास, त्याची चव तेलात उतरली पाहिजे। त्यानंतर 1 फुल चमचा जिरं टाकलेलं आहे। जिरंही चांगलं तळतळू द्यायचं आहे। त्यानंतर 1 मोठा कांदा, 1 मोठी वाटी भरून कांदा कट करून घेतलेला होता, बारीक कांदा कट केलेला आहे, तो कांदाही तेलात टाकायचा आहे। चांगला ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। त्यानंतर आलं आणि लसूणाची पेस्ट टाकायची आहे। मी आलं आणि लसूणची पेस्ट घरीच बनवली होती, सहसा तर विकतीची पेस्ट तुम्ही वापरू नका। त्यानंतर मसाले टाकूयात। 1 हळद, 1/2 चमचा धनेफूड आणि घरगुती लाल मसाला, लाल मसाला किंवा काळा मसाला दोन्ही पण वापरू शकतो। चांगले मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले मिक्स केल्यानंतर 1 वाटी टोमॅटो, बारीक चिरलेलं टोमॅटोही टाकायचं आहे तेलातच। टोमॅटोही तेलात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो लवकर वितळण्यासाठी किंवा मिक्स होण्यासाठी चवीपुरतं मीठ आपण या मसाल्यातच टाकून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो बी चांगलं शिजल, टोमॅटोला पण पाणी सुटेल। आता 4 ते 5 मिनटं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे। हे बघा, झाकण ठेवून घेतल्यावर टोमॅटो चांगलं शिजलेलं आहे आणि आपण जे उलातनं किंवा पळी घेतो त्या पळीने आपण पूर्ण टोमॅटो बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजीत ग्रेव्हीसारखी भाजी होईल आपली, ग्रेव्हीचा अंश उतरेल त्याच्यात। हे चांगलं मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे। आपण साईडला बारीक करून ठेवलेला बटाटा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे। बटाटाही चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यात, म्हणजे मसाल्याची चव बटाट्यामध्ये चांगली मिक्स होईल आणि आपली भाजी अगदी अप्रतिम लागेल। हे बघा किती छान मिक्स झालेलं आहे, खूप छान होती भाजी। रोज तोच बटाटा खाऊन आपल्याला जर कंटाळा किंवा वैताग आला असेल बटाटा सारखा त्याच पद्धतीने बनवायचा, तर या पद्धतीने अशी सुकी भाजीही तुम्ही ठेवू शकता चपातीवर खायला, मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी। तर अशी ही खूप छान लागते भाजी। 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनटानंतर झाकण काढून एकदा भाजी हलवून घ्यायची आहे। एकच ग्लास पाणी टाकलं आहे मी। तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही कमी टाकू शकता, किंवा पातळ आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता। तर हे बघा, मस्त अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे। हे बघा किती छान अशी दिसत आहे बटाट्याची भाजी। थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। खूप मस्त आणि टेस्टी भाजी झाली होती। अगदी आपण हॉटेलमध्ये जाऊन पुरी भाजी खातो तशी सेम भाजी झालेली होती। अगदी कमी मसाल्यात, कमी तेलात
आपल्याला हवी तशी भाजी आपल्याला मिळते। तर आता बनवूयात आपण पुरी। पुरीचं पीठ मी आधीच मळून ठेवलं होतं, पुऱ्या आपण लाटून ठेवलेल्या। तर डायरेक्ट मी तेल गरम करण्यासाठी ठेवून पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। हे बघा टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत। खूप छान झालं होतं जेवण। तर आता आपण प्लेटमध्ये वाढून घेऊयात। बघा प्लेटमध्ये एका प्लेटमध्ये भाजी घेतलेली आहे आणि पुऱ्याही बघा किती टम्म फुगलेल्या आहेत। सर्व पुऱ्या टम्म फुगलेल्या होत्या। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत बाय, स्वस्त राहा, खात राहा।